नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्या पाण्यासाठी तडफडतील. पोरांनी जिंकून घेतलं रे पण. ओ आजोबा, परीक्षकांनी असं बोलायचं नसतं. अरे आता आता नाटक संपलेलं आहे, आता मी परीक्षक नाही, मी आजोबा आहे आता. हे तुमचं बरं चाललंय. तर आता यानंतर एक असा कलाकार तुमच्या समोर येतोय ज्याची जोडीदार आज त्याच्या बरोबर नाहीये, पण काही हरकत नाही, तो एकटाच त्याची कला सादर करणार. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करा रोहित सरदेशमुख, म्हणजे माझ. आता मी एक कविता वाचून दाखवणार आहे. विवा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांची ही कविता आहे. आयुष्यात अनुरूप जोडीदार मिळणं किती महत्वाचं असतं हे या कवितेतनं आपल्याला कळतं. आणि समजा तसा जोडीदार आपल्याला मिळाला नाही तर त्यापेक्षा एकटं राहणं बरं, पण अशा जोडीदाराबरोबर संसार नको वाटतो. तर या कवितेचं नाव आहे पृथ्वीचे प्रेमगी. युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझा मी, किती दा करू प्रीतीची याचना. नव्हाळी तले ना उमाळे उसासे, नती आग अंगात आता उरे, विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन जागती, न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती. दिमाखात तारे नटोनी थटोनी, शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचूनी या दिव्य तेज कण, मला मोहवाया बघे हा सुधांशु, तपाचार स्वीकारुनी दारुण. परी दिव्य ते तेज पाहून पुजून, घेऊ गळ्याशी कसे काजवे, नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धूलि कण, अलंकारण्याला परी पाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. मला माझ्या नातवाचा अभिमान आहे, मला माझ्या संपूर्ण कुटुंबाचा अभिमान आहे. या सगळ्यांनी मिळून आपल्या आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा या सगळ्याचं जतन केलेलं आहे. मला अभिमान आहे की या सगळ्या कुटुंबाचा मी कुटुंब प्रमुख आहे. अरे चला होऊन जाऊ दे. असं म्हणजे फार काही नावाजलेल्या कवीची नाहीये ही. बोट तुझे पकडूनी मी शिकलो चाला याला, बोट तुझे पकडूनी मी शिकलो चाला याला, अन पदोपदी मग मजला आधार तुझाच मिळाला. तुझी या प्रेमाच्या सुद्धा पाठीशी कठोर शिस्त, तुझी या प्रेमाच्या सुद्धा पाठीशी कठोर शिस्त, आणि तिच्यामुळेच आई तुझ्यावर माझी भिस्त. वाढत्या वयात मुजोरी केली मी खूप तुझ्याशी, वाढत्या वयात मुजोरी केली मी खूप तुझ्याशी, पण तरी शेवटी तूच
राहिलीस बसून कुशाशी, जरी जन्म दिला नसशील संपूर्ण मायघ तूच, जरी जन्म दिला नसशील संपूर्ण मायघ तूच, देवकी लाभली नाही परी माझी यशोदा तूच। अरे अरे आता पूजाला बोलवा, नाहीतर तिचे पाणी पोटी ढळतील। मला नाही जमत असलं काही, करा बाद मला। बघा, मला बोलायला तुम्ही काही जागा ठेवली आहे का? चला रे मग पुढे सरका। तर ही दुसरी फेरी इथेच संपलेली आहे। आता आपण सुरू करणार आहोत तिसरी फेरी, म्हणजे खेळांची फेरी। यात प्रत्येकाला 6 चेंडू दिले जाते। नवऱ्याने 1 चेंडू फेकायचा आणि बायकोनी तो मडक्यात झेलायचा। जी जोडी सगळ्यात जास्त चेंडू झेलेल ती जोडी विजेती। कळलं सगळ्यांना? चला तर मग सुरुवात करूया। अरे यशवंता, देवकी, चला या आता इथे पुढे या। प्रत्येक वेळेला चला मी पकड कॅच। हा आता पकडा नीट। नीट टाका ना, प्रॅक्टिस करायला पाहिजे पुढच्या वेळेला। नीट ऑफ येस। अरे वा येस। दोन तरी आले की नाही, हा तिसरा। अरे वा, पहिल्या जोडीचा स्कोर आहे 4। आता यानंतर येत आहेत स्वप्नाली बहिणी आणि सोहम। रेडी? रेडी। व्हेरी गुड। सॉरी सॉरी सॉरी। व्हेरी गुड स्वप्नाली। अयो, या जोडीचा स्कोर आहे 3। आणि आता आपल्या समोर येते शेवटची जोडी, समीर आणि कल्याणी वहिनी। समीर समीर कॉन्सन्ट्रेट। अरे वा। अरे वा 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 वा, अभिनंदन अभिनंदन। यांचा स्कोर होतोय सगळ्यात जास्त, म्हणजे 6 चेंडू। व्हेरी गुड व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन। रोहित चल तू पुढे, पूजा खेळ तुझ्या सोबत। पूजा दाखवून दे बेटा, नवरा बायकोंपेक्षा बहीण भाऊ एकमेकांना जास्त समजून घेतात। अगं काय हे पूजा, इतकंही करता येत नाही तुला? नाही जमत आहे मला, काय करू सांगा ना। उलट उत्तर द्यायला बरी जमतात ग तुला। ओ बाजूला, त्या पूजामुळे मी हरलो।
आजोबा आजच्या स्पर्धेचा निकाल जाहीर करा. आलो. या आनंदाच्या क्षणी मी या स्पर्धेचा निकाल जाहीर करतो. या स्पर्धेचे विजेते आहेत कल्याणी आणि समीर. चला बागा बरा. यांचा हनीमून मी बिघडवणार. खूप अपमान केला ना माझा, त्याचा सूड घेणार. अग हे नको करत बसू. आधी गुरुजींना फोन लावजा. आधी मी हे गुरुपत मांडून घेते ना. अगं बाई बर का. हो स्वप्नाली, मग तू जा जरा गुरुजींना फोन लाव. येत आहेत ना. बरं मग ऐक, हे सगळं आवरून झालं ना की मग अक्का साहेबांना तयार करायला जा. हा नाहीतर ते ऐक. अगं काय ग पूजा, तू का अशी, हा तू का नाही तयार झालीस? अगं तुझ्याच आईचा समारंभ आहे ना. हो पण तिनेच सांगितलंय ना मी फक्त कामच करायचीत म्हणून. पूजा असं नाही करू बाळा. काकू माझ्याकडे चांगली साडी पण नाहीये, काल नेसली होती ती. चल माझ्याबरोबर, मी साडी देते आणि छान तयार हो. हा पाहुणे येणार आहे. तू अशी काय अजून तयार होणार पटकन? तू वर खोलीत चाललेस. अगं मी रुमाल विसरलो, तेवढा जरा घेऊन येतो. काम कर. हा पूजा काम करायचीच आहे. आधी तुम्ही काम करा, तुम्ही नुसते फिरताना दिसतंय मला. काय काकू आई, अगं सकाळपासून केवढा राबतोय मी याला हाताशी धरून. काय तू हिला ना फक्त मुलींचीच कौतुक आहेत रे. नाहीतर काय, आमच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. हा समारंभ संपला ना मग तुमचा सत्कार करेन ना मी. बरं आता एक काम करा ना, हा बुंदीचे लाडू तयार झाले का जरा बघा ना. गाई त्यांच्यावर लक्ष ठेवायला आपल्यापैकी कोणीतरी आहे. अरे असं नका करू बाळा, ते मगापासून बुंदीच पडतायत. पास कधी तयार होणार, त्यात बुंदी घालणार कधी, लाडू वळणार कधी, जरा त्यांना म्हण ना लवकर लवकर कर. हा लक्ष ठेवा त्यांच्यावर, मी आले. कळलं तुला हिने काय काय करायला सांगितलंय? हो सांगितलंय ते, कळलंय मला. सांगशील? हो सांग. मग मी बसतोय. हो नाही नाही चल माझ्या बरोबर. कल्याणी बहिणी कामच कर. हो भाऊजी. कधी येणार हा चिंत्या? याला ना सगळ्यात आधी ना वेळेची शिस्त शिकवायला पाहिजे. तोफा 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 लाया 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 लाया. प्रीती हे बघ मी तुझ्यासाठी काढलाय तोफा. तोफा? अबे गडावर असतात त्या डिस्क्यावाल्या तोफा नाही ग, हिंदीतलं तोहफा, गिफ्ट गिफ्ट. अयो माझ्यासाठी? मग कोणासाठी? बघ आवडतंय का बघ. ही तर फक्त सुरुवात आहे. सुरुवात किती गोडायच ना तू, किती छान आहे. प्रीती मला ना तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. म्हणजे मी ना म्हणजे मला ना म्हणजे माझं ना मला ना माझं ना या ना जा ना काय चाललंय तुझं? बोलतो ना बोलतो ना. थांब ना. म्हणजे प्रीती मी ना म्हणजे माझं ना म्हणजे आई ना. अरे अरे आपल्याला आतमध्ये जायचं.
जायला पाहिजे, आपली आज बिझनेसची मीटिंग आहे ना, इथे काय बोलत बसलो उन्हात? ऐकून तो घे, थांब पण ऐकून तो घे. ये पा, हे इथून हे बघ दादा, तुझं काहीही आज मी ऐकणार नाही. हो, आणि मी सुद्धा बाबा काही ऐकणार नाही. बर, जरा एकदा आरशात बघ स्वतःकडे. अफलातून दिसतोय. आणि दादा, तूच म्हणतोस ना नेहमी की माणसाने स्वतःच असलेलं वय एकदा स्वीकारलं की कुठल्याही वयामध्ये तो देखणाच दिसतो म्हणून. हो, पण म्हणून हे हे शेरवानी हा फेटा काय? ओ बाबा, आई कशी तयार झाली तुम्ही बघितलं नाही अजून. आपण नवऱ्या मुलाने कुठे कमी पडता कामा नाही काय? काका करेक्ट, जे त्याला कळत ना ते अजून. हे बघ, आता मुहूर्ताची वेळ टळून जाईल, तू लवकर चल बघू आता. एक एक मिनिट. काय झालं? हे राहिलं ना महत्वाचं. ओके ओके, फायनल टच. हे काय? आणि रिसेप्शनला कोट सुद्धा घालायचा आहे बाबा. कोट? हो. काय तुम्ही पण उशीर होईल. चला 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 या चला. जिथे तुम्ही तिथे मी, हे ठरलंय ना आपलं. माझी देवती सावली नाही, माझा जीव आहे. तिच्याशिवाय हे कुटुंब मला बांधून ठेवता आलंच नसत. स्वतःचा विचार न करता त्या घराचा विचार करणारी कल्याण, तुम्हाला पुन्हा भेटली ना सासूबाई. कुठून रे देवा पाठवलीस ही पोर माझ्या आयुष्यात? कल्याणी आली आणि कुटुंब कसं पूर्ण झालं माझं. आमचं दोघींचं इतकं प्रेम की तिला दुसऱ्या घरात पाठवल्यावरही पुन्हा पुन्हा इथेच माझ्या जवळ आली ती. मला वाचव राजलक्ष्मी. अहो, किती संकट आली, पण तुमच्या माझ्यात जराही दुरावा नाही आला. तुम्ही पूर्ण विश्वास ठेवलात माझ्यावर. सासूबाई, तुम्ही मला जे नेहमी सांगता तेच तुम्हाला सांगू. चांगल्या आठवणी आठवल्यावर जे अश्रू येतात ना, ते चांगले असतात, गोड असतात. त्यांना लपवायचं नाही, पुसायचंही नाही, वाहू द्यायचं. अगदी खरं बोललीस. मी ही किती पटकन ह्या घरची झाले ना, माहेरी जाणं अगदी नकोसं वाटायचं. अगं कल्याणी, अगं तुझं माहेर आहे सतरंगी, पण देवकीची कमाल. तिला माहेरी बोलवलं ना की माझ्या मागे रडत रडत यायची, मला जायचं नाही. आणि मी म्हटलं नाही बाई, जायला हवं तर मग गळ घालायची, मला लवकर परत बोलवून घ्या म्हणून. बाई अशी ज्या घरात जाते तिथे रुजते, आपली मुळं आत खोल होतं आणि मग त्यावर उभा राहतो कुटुंबाचा वटवृक्ष. तू तर मला वरदानाच्या रूपात लाभलीस का? सासूबाई, वरदान तुम्हाला नाही, मला मिळालंय. तुमच्या रूपात मला आई मिळाली.
नेहमी लक्षात ठेव, आपण सासरच्या घरावर प्रेम केलं की ते घरही आपल्याला भरपूर देत. आता मलाच बघ ना, राजलक्ष्मीची अक्का साहेब केलं या घराने. अधिक बोललो तर रडत राहणार आपण दोघी, नाही का? चला. सासूबाई हो तिकडे बाहेर. काय गो बाई, जमलंय ना? तुम्ही नेहमीच सुंदर दिसता, पण आज अगदी नव्या नवरीचं तेज आलंय. चल का कल्याणी. काय राहू दे, नाहीतर आमचीच दृष्ट लागायची. चला ग, तुम्ही पण ना. प्रेक्षक हो, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला द्या, आणि त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.